मी पार्लिमेंट मध्ये होतो आणि तेव्हाचा फरक आणि आताचा फरक जेव्हा मला जाणवतो की आम्ही जेव्हा पार्लिमेंट मध्ये होतो तेव्हा आम्हाला इतिहास सांगितला जायचा आणि नंतर जो खरा इतिहास आम्हाला कळला की जेव्हा आपल्याला आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि पाकिस्तान वेगळा झाला तेव्हा अनेक मुसलमान इकडचे तिकडे गेले असं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि धर्माच्या आधारावर तो देश वेगळा झाला आणि सेक्युलर म्हणून आपला भारत वेगळा झाला। तो देश वेगळा होत असताना खूप मारामाऱ्या झाल्या, रक्तपात झाला आणि जम्मू काश्मीर, खास करून काश्मीर जो वादाचा मुद्दा आहे, आज ही तिकडचा राजा होता गजसिंग त्याला पाकिस्तान मध्ये जायचं नव्हतं। त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला भारतातच राहायचं आहे। तेव्हा जवाहरलाल नेहरू यांच्याशी सातत्याने संपर्क करायचा प्रयत्न झाला की आर्मी पाठवा, कारण का तिथून कुठून लोक काश्मीरमध्ये ताबा घेत आहेत। आर्मी जायला उशीर झाला आणि तेव्हापासून जी लाईन ऑफ कंट्रोल आपण म्हणतो, इकडे आयओके म्हणजे इंडिया ऑक्युपाईड काश्मीर आणि तिकडे पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर, सैन्य उशिरा पाठवलं। का पाठवलं हे त्या काळातले काही लोकच सांगू शकतील किंवा नेवा नेते सांगू शकतील। आणि आजपर्यंत आपण झुंज देतोय। तेव्हाच्या काळामध्ये जेव्हा मी खासदार होतो तेव्हा कोणाचीही सर्जिकल स्ट्राईक करायची हिंमत नव्हती। आम्ही सर्जिकल स्ट्राईक म्हणून असं काय असतं आणि आपले नेते आपला पक्ष करू शकतो हे आमच्या ध्यानात पण नव्हतं की सर्जिकल स्ट्राईक नावाची गोष्ट असते। तो पहिल्यांदा सर्जिकल स्ट्राईक झाला पाकिस्तानवर तो आमच्या मोदी साहेबांनी करून दाखवला। त्याला हिंमत लागते, त्याला हिंमत लागते, त्याला धाडस लागते। हे साधं सुद्धा नाही, इतिहास बघा, इतिहास चुकला पण दुरुस्त करायमध्ये पण धमक लागते। आज पाकिस्तानला पाकिस्तानची औकात दाखवणं हे काय साधं सुद्धा काम नाही। आज पाकिस्तान बरोबर चायना आहे। चायनामध्ये डोकलाममध्ये जो काही विषय झाला आपल्याला इतिहास थोडक्यात सांगतो। हल्ली सांगितलं जातं की एवढे किलोमीटर चायना आतमध्ये घुसलं, तर कॅगचा रिपोर्ट तेव्हा स्वर्गीय इंदिराजी गांधी तेव्हा तेव्हा पंतप्रधान होत्या, तेव्हाच्या कॅगच्या रिपोर्टमध्ये अरुणाचल आणि नॉर्थ ईस्टचा जो काही भाग आहे जवळपास 50,000 स्क्वेअर किलोमीटर चायना तेव्हा आतमध्ये घुसत जायचं, झेंडे लावत जायचं आणि जिथे पाकिस्तानचा आपला जिथे चायनाचा झेंडा दिसला म्हणजे ती जमीन चायनाकडे गेली अशी त्यावेळेची समज। आणि तेव्हा परत भारतचं सैन्य पाठवणं, तेव्हा आपण ऐकतो की इंदिरा गांधी एवढ्या फार आक्रमक होत्या, पण तेव्हा जर एवढ्या आक्रमक होत्या मग इतके किलोमीटर जे आतमध्ये चायना त्या काळात आलं हे मी सांगत नाही, कॅगचा रिपोर्ट सांगतो ते कसे आले। आणि आता डोकलाममध्ये जी अशी ट्रायंग्युलर जमीन आहे तिथे जरी चायना आतमध्ये घुसायचा प्रयत्न करतो त्यांना परत पाठवलं जातं, यांनाच नरेंद्र मोदी म्हणतात, लक्षात ठेवा।